अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जळगाव रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेले किमान 20 वर्ष जुने 2 वृक्ष अज्ञात इसमाने तोडून नेल्याची घटना काल रात्री घडली असून या घटनेवरून वृक्षप्रेमी कपिल शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार देत सदरील वृक्षतोड्यांविरोधात जामनेर पोस्टेला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार कपिल शर्मा यांच्या तक्रारीवरून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे। आज सकाळी मी बॅडमिंटन खेळून जळगाव रोडवरून येत होतो, येताना मी उजव्या बाजूला बघितलं की 2 मोठी वृक्ष साधारणतः 20 वर्ष जुनी बाबोळीची वृक्ष तोडून पडलेली होती। मी आजूबाजूला 2-4 लहानांना विचारलं, ते म्हणजे रविवारची 20 वृक्ष तोडलेली आहेत। त्यानंतर मी सगळे वार्ताहर त्यांना फोन करून बोलवलं, साहेबांना फोन केला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक अर्ज आलेला आहे। तो अर्ज नंतर मी त्यांना विचारलं की बा ह्या अर्जाला तुम्ही परवानगी दिलेली आहे का, ते म्हणजे आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही आहे, आणि फक्त अर्ज आलेला आहे 22/9 4 जणांच्या नावाचा अर्ज आहे। त्यानंतर मी साहेबांनी येऊन आता ऑफिसला येऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की बा हा अर्ज आलेला आहे, तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहेत। तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करतो, कारण या झाडाची त्यांनी फक्त अर्ज दिलेला होता कापण्याच्या संदर्भातला की हे झाड जीर्ण आहे, आणि मुळात जर बघितलं असतं तुम्ही ते झाड तर ते झाड कोणत्याही प्रकारचं जीर्ण नव्हतं, पूर्ण खोटा अर्ज दिलेला आहे। आणि पहिल्यापासून त्यांचे मन सुगे होते ज्यांनी अर्ज दिलेला आहे की हे झाड आपल्याला कापायचं 2-4 दिवसामध्ये। आणि ह्या ऑफिसने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसने निष्काळजीपणा केल्यामुळे, माझा आरोप आहे डायरेक्ट निष्काळजीपणा केल्यामुळे ही झाडं तुटलेली आहेत। कारण अर्ज आहे 22/9, आजची तारीख आहे 15/12, जवळपास 2.5 महिने होऊन गेले, पण यांनी त्या माणसांना ज्यांनी अर्ज केलेला आहे जीर्ण झाडाचा कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे, आणि म्हणून यांच्या निष्काळजीपणामुळे ती 2 झाडं कापली गेलेली आहेत। आज मी त्यांना विनंती केली आहे, या चारही माणसांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनीच ती झाडं कापलेली आहेत, त्यांच्या नावाने त्या ठिकाणी गुन्हा दाखल, फौजदारी गुन्हा दाखल का करायला येऊ नये म्हणून ते त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत आहे। सदरच्या वृक्षतोडीबाबत अर्ज या विभागास प्राप्त झालेला आहे, त्याची पाहणी करून आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।